म्हणजे ज्या ज्या लोकांनी शेती प्रयोजनासाठी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केले आहे ते त्यांचा उदरनिर्वाहाचा आणि निवासी अतिक्रमणाचा म्हणजे निवारण निश्चित करण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी त्यांनी महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. परंतु वाढत्या काळामध्ये धनशक्ती बाहुशक्ती राजकीय शक्तीच्या बळावर राजकीय पुढाऱ्यांनी हजारो एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सुप्रीम कोर्टाने वाढत्या अतिक्रमणावर प्रतिबंध लावला. वाढत्या अतिक्रमणावर प्रतिबंध लावला तरी सुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या तत्कालीन सामाजिक न्याय आपले ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेऊन निवासी अतिक्रमणाबाबत 20 डिसेंबर 2018 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आणि निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी सर्वांसाठी घरे हे धोरण राबवलं. त्याच धर्तीवरती महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सर्वांसाठी शेती हे धोरण राबवावे. म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे. प्रत्येकाला राहण्यासाठी स्वाभिमान घर असलं पाहिजे. जगण्याचं स्वाभिमानाचं साधन असलं पाहिजे. ज्या ज्या लोकांनी शेतीसाठी अतिक्रमणे केलेली आहेत अशा लोकांच्या सगळ्या अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी सर्वांसाठी शेती हे धोरण राबविण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी मानवी हक्क सुरक्षा दल आणि भारतीय दलित आदिवासी पॅंथर सेनेच्या वतीने नागपूर विधिमंडळाच्या प्रथम हिवाळी अधिवेशनावर आमचं 18 डिसेंबर रोजी अधिवेशनावर आंदोलन आहे. या आंदोलनाचं निवेदन आमच्या आदिवासी युवा नेते करणभाई काजदेकर अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अंकुशभाई इंगळे युवा अध्यक्ष भाई अजय बोदडे यांच्या नेतृत्वात या तालुक्यातून जिल्ह्यातून शेकडो महिला पुरुष सहभागी होणार आहेत. त्यासाठी तहसीलदारांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे.